गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा. पूरगौरम कर्णावतारम संसारदारम केंद्रारम सुधारिंदुवामी. आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला स्थैर्य मिळावं, भरभराटी मिळावी, आपली जी प्रगती होते तिचा वेग अजून वाढावा अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे. देशभरामध्ये सगळीकडेच गणेशोत्सव साजरा होतो आणि आज गणरायाचं आगमन झालंय, आज प्रतिष्ठापना झाली आणि सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनाच गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचे एवढी आगमनाची वाट पाहत असतात लोक की आतुरतेने, आणि आज गणपती बाप्पा आला, स्थापना झाली आणि हा उत्सव आपापल्या परीने लोक 10 दिवसापर्यंत अनंत चतुर्थीपर्यंत साजरा करत असतात. एक वेगळं आनंदमय वातावरण एक संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि गणपती बाप्पाचा हा गणेशोत्सव सगळ्यात मोठा उत्सव म्हणून आपण साजरा करतो आणि त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगला ये गणपती बाप्पा यावर्षी पाऊस देखील चांगला झालाय, शेतकरी देखील सुखी समृद्धी होत त्यांच्या आयुष्यावरचं संकट अरिष्ट टळू दे, चांगली शेती होऊ दे. काही ठिकाणी पाऊस जास्त झालाय, त्या शेतकऱ्यांच्या मागे देखील काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय, त्यांच्या मागे सरकार नेहमीप्रमाणे खंबीर उभं राहील, त्यांना देखील सरकार मदतीचा हात देईल आणि त्याचबरोबर हे राज्य जे आहे सुखी समृद्धी आनंदी हो यासाठी शासन गेले 2.25 वर्ष अथक प्रयत्न करते. एकीकडे आपण पाहतोय की विकास या राज्यामध्ये अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत, मी काही विकास प्रकल्पांची नावं घेऊ इच्छित नाही, परंतु सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारे गेम चेंजर प्रकल्प आज आपण पूर्णत्वास नेले. एकीकडे उद्योगधंदे येतात, भरभराट होते आहे, लोकांच्या हाताला काम मिळतं आहे, त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जेवढं शक्य तेवढं आम्ही अनेक योजना सुरू केल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहीत आहे, अशा अनेक योजना आपण सुरू केल्या आणि त्या योजना फार लोकप्रिय झाल्या. महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, आमच्या युवा वर्गासाठी युवा प्रशिक्षण जी काही योजना आहे ती देखील सुरू केली, म्हणजे राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत, थोरांपर्यंत आणि युवकांपासून युवतींपर्यंत आणि माझ्या लाडक्या बहिणींपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल या माध्यमातून करण्यासाठी, त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी करण्यासाठी सरकारने हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. गणरायाचं आगमन झालेलं आहे, गणपती बाप्पाचं कृपाछत्र सगळ्यांवर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेवर राहो आणि सगळ्यांचं जीवन सुखी हो, समृद्ध हो अशाच प्रकारच्या शुभेच्छा मी नागरिकांना देतो. विरोधकांसाठी सुद्धा काही मागितलं का? गणपती बुद्धीची देवता म्हटलं. सगळ्यांना सुबुद्धी, सगळ्यांना सद्बुद्धी देव. आताच मी परिवार इष्ट मित्रांसहित गणपतीमध्ये आली आहे. गणेश पर्व हे आपल्या महाराष्ट्राचं नव्हे तर आता संपूर्ण देशाचं पर्व झालेलं आहे आणि या गणेश पर्वाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. श्री गणेशाने सर्वांचे दुःख हरावे, सर्वांचे विघ्न दूर करावे, सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर मिळावं, आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला स्थैर्य मिळावं, भरभराटी मिळावी, आपली जी प्रगती होते तिचा वेग अजून वाढावा
अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे आणि मला विश्वास आहे की अतिशय उत्साहाने हे पर्व हा गणेशोत्सव महाराष्ट्रात आणि देशात साजरा होईल. सर, कायदा व्यवस्थेची परिस्थिती कशी असेल? 10 दिवसात मोठ्या प्रमाणात थेट असतात, त्या नेहमीच मोठ्या प्रमाणात थेट असतात, त्यामुळे पोलीसही अतिशय सावधान आहेत. पोलिसांना सगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनाही आमच्या सूचना असतील की नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे, कारण गर्दीच्या ठिकाणी आपले डोळे हे जर आपण उघडे ठेवले तर नागरिक देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांना मदत करू शकतात. सर, निवडणुका आहे, बाप्पांकडे काय मागणी केलेली आहे? कारण की निवडणुका सध्या सुरू आहे की बाप्पांना हे माहितीच आहे की महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकतं, आणि ते बाप्पांनी पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या बाप्पांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी देखील बघितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बाप्पांचा आशीर्वाद मिळेल. खरं म्हणजे बाप्पांना तसं काही फार मागावंच लागत नाही, ते सगळं देतात. सद्बुद्धी कुणाला देण्याची सद्बुद्धी काही गरज आहे? बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची आवश्यकता आहे. मी नावं त्यांचे घेणार नाही, पण सर्वांना सद्बुद्धी मिळो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे.